बातमी आहे पुण्यातून। खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि मुठा नदीच्या पात्रात 35,000 क्युसेक वेगानं आता पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सिंहगड रोड परिसरातील एकतानगर या भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली। काही वेळापूर्वीच पालकमंत्री अजित पवारांनी मुक्तानगर भागात जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली होती। एकतानगरमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी NDRFची टीम तैनात करण्यात आलेली आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय पुण्यातून, धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा पुणेकरांची चिंता वाढलेली आहे। ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य देखील आपण यावेळेस बघतोय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि या ठिकाणी आता NDRFची टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे। एकतानगरमध्ये पुन्हा पाणी जे आहे ते आता वाढायला सुरुवात झाल्याचं दिसतंय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खडकवासला धरण आता भरलंय आणि त्याची ही ड्रोन दृश्य आपण यावेळेस एक्सक्लुझिव्ह पाहताय। हे दृश्य आहे तर खडकवासला मधून आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणात पाणी खडकवासला धरणामध्ये आणि ही ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली दृश्य देखील आपण बघतोय। परंतु पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे एकतानगर आता पुन्हा पाण्याखाली जाणार असल्याची शक्यता आहे, कारण एकतानगरमध्ये पुन्हा गुडघाभर पाणी आता साचल्याचं पाहायला मिळत आहे। NDRFची टीम या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। काही वेळापूर्वीच अजित पवारांनी देखील या भागामध्ये येऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली होती।